दरम्यान काँग्रेसच्या शिबिरामध्ये काल काय घडलं पाहूया। उदयपूरमध्ये सुरू झालेल्या काँग्रेसच्या तीन दिवसांच्या शिबिरात पहिल्याच दिवशी दोन महत्त्वाच्या घोषणा झाल्यात। एक कुटुंब एक तिकीट या धोरणावरती काँग्रेस यापुढे काम करणार असल्याचं सांगितलं गेलंय। अर्थात एखाद्या पक्षातल्या दुसऱ्या व्यक्तीला जर तिकीट हवं असेल तर त्यानं किमान 5 वर्ष आधी संघटनेत काम केलेलं असलं पाहिजे असा अपवाद मात्र केला जाणार आहे। एक वन फॅमिली वन तिकीट की हमारी चर्चा हुई है और उसके अंदर एक जो कंसेंसस बन रहा है वो कंसेंसस ये बन रहा है कि वन फैमिली वन टिकट होना चाहिए और इसमें एक्सेप्शन तभी हो जबकि फैमिली का दूसरा आदमी 5 साल पार्टी के लिए कम से कम अलग से काम कर रहा हो, कूलिंग पीरियड और जो है अपने जो पोस्ट के ऊपर है उसके ऊपर भी जो चर्चा है वो ये है कि कोई भी व्यक्ति किसी भी पोस्ट के ऊपर 5 वर्ष से ज्यादा ना रहे और अगर उसको 5 वर्ष से ज्यादा रहना है तो कम से कम 3 वर्ष का कूलिंग पीरियड उसको रहे और फिर उसके बाद में वो वापस उस पद के ऊपर आए। 3 दिवसांच्या या नवसंकल्प शिबिराची सुरुवात झाली ती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ओपनिंग रिमार्कनं। सध्याचं पक्षासाठी संकट हे खूप असाधारण आहे पण असाधारण संकटाचा सामना हा असाधारण पद्धतीनंच करावा लागेल असं सोनिया गांधी भाषणात म्हणाल्या आणि इट मीन्स कीपिंग द कंट्री इन अ स्टेट ऑफ परमनेंट पोलरायझेशन कंपेलिंग पीपल टू लिव इन अ कॉन्स्टंट स्टेट ऑफ फियर and insecurity. It means viciously targeting, victimizing, and often brutalizing minorities. काँग्रेसने या 3 दिवसांच्या शिबिराचं नाव ठेवलेलं आहे नवसंकल्प शिबिर। अर्थात नावातून चिंतन जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे। एका काँग्रेसच्या खासगी नेत्यानं अशी सुद्धा कमेंट केली की कदाचित नाव चिंतन शिबिर असं ठेवलं असतं तर मागच्या निवडणुकीतल्या पराभवाची चिंता किंवा त्याच्या संदर्भात जबाबदारी कोणाची असे प्रश्न उठले असते आणि त्यामुळं हे नावातलं चिंतन जे आहे ते हटवून नवसंकल्पाचं नाव करण्यात आलं। या नवसंकल्प शिबिरासाठी काँग्रेसनं देशभरातून 400 नेते आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रण दिलं होतं पण दोघांच्या अनुपस्थितीची खूप चर्चा झाली। एकतर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची आणि दुसरं म्हणजे युवा नेता हार्दिक पटेल। कपिल सिब्बल हे G23 गटातले नेते आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या एकूणच कार्यरचनेबद्दल खूप उघडपणे जाहीर नाराजी व्यक्त करतायत। तर दुसरीकडे गुजरात निवडणुका तोंडावरती असतानाच हार्दिक पटेलच्या नाराजीची सुद्धा खूप चर्चा सुरू आहे। तर या वेगवेगळ्या कारणांमुळे काँग्रेसचं उदयपूरमधलं नवसंकल्प शिबिर हे चर्चेमध्ये आहे। याच्या आधी 1998 2003 2013 काँग्रेसचं चिंतन शिबिर झालेलं होतं। 2013 चिंतन शिबिर हे सुद्धा राजस्थानमधल्या जयपूरमध्ये झालेलं होतं आणि याच शिबिरामध्ये राहुल गांधींना उपाध्यक्ष करण्याची सगळी विनंती जी आहे ती काँग्रेस नेत्यांनी केलेली होती। आता 2014 या शिबिरातून काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्ष नेमकं काय घेऊन पुढे जातो आणि 2024 तयारीसाठी कसा तयार होतो हे पाहावं लागेल। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, उदयपूर। त्यामुळे उद्या या नवसंकल्प शिबिराचा शेवटचा दिवस आहे, अध्यक्षपदाचा तिढा सुटतो का याची उत्सुकता असेल। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।